किचन. हल्ली खूप गर्मी वाढलेली आहे आणि अशा गर्मीमध्ये काहीतरी जे आपल्या शरीराला थंड ठेवेल अशी गोष्ट आपण खाल्ली गेली पाहिजे. पूर्वीच्या काळी अशा वेळी कांदे भात बनवला जायचा, कारण कांदा हा शरीर थंड ठेवतो. आणि म्हणून मी आज तुम्हाला कांदेभाताची रेसिपी दाखवणार आहे. इथे आता आपण साहित्य बघूया. मी 3 वाट्यावरून सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो कुठलाही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता किंवा बिर्याणी बासमती तांदूळही घेऊ शकता. त्यानंतर मी 10 ते 12 सफेद कांदे घेतलेले आहेत आणि त्या कांद्यांना उभ्या आणि आडव्या अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत. मी इथे सफेद कांदे घेतलेले आहेत कारण ते जास्त औषधी असतात. तुम्हाला जर सफेद कांदे नाही भेटले तर तुम्ही आपले नेहमीचे लाल कांदेही घेऊ शकता. 2 10 कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 2 पानं तेजपत्ता आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा हळद, 2 मोठे चमचे इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे. तुम्ही चिकन किंवा मटण मसाला घ्या, जर तो नसेल अवेलेबल तो गोडा मसाला घेऊ शकता. त्यानंतर 2 मोठे चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे. तुमच्या घरात जो अवेलेबल तो तिखट तुम्ही घेऊ शकता. 1/2 चमचा राई आणि जिरा घेतलेला आहे. 1/2 चमचा कडू मेथी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 6 ते 7 लवंग घेतलेले आहे. इथे मी डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्यात स्वच्छपणे धुवून घेतलेले. आता आपण फोडणीकडे वळूया. इथे पॅनमध्ये 2 मोठे चमचे भरून तेल मी तापत ठेवलं होतं, ते तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 इंग्रेडिएंट्स टाकूया. इथे मी कडू मेथी थोडी कमी केलेली आहे, कारण कडू नको व्हायला म्हणून एकदम अतिशय थोडीशी घेतलेली आहे. ती आता आपण याच्यात टाकूया. त्याच्यानंतर तेजपत्ता, राई जिरं, मिरची, कढीपत्ता, याच्यामध्ये सईप्रमाणे मीठ टाकूया. मीठ टाकल्यावरती याच्यामध्ये चण्याचे डाळ, आता आपला 1 मिनिट हा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हळद, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, थोडं गॅस कमी करूया, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तुम्ही जास्त तिखट टाका, कमी तिखट लागत असेल तुम्ही कमी तिखट टाका. मी इथे 2 चमचे घेतलेले आहे. हे कांदे हे करताना शक्यतो पूर्ण चीर द्यायची नाही आहे, आणि एखाद्याला चुकून गेलीच तरी काही हरकत नाही. आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकते. आता इथे आपण तांदूळ टाकून नीट मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी आपल्या तांदळाच्या प्रमाणात पाणी तापत ठेवलेलं होतं, ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया. तुमचे तांदूळ ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणामध्ये हे पाणी तुम्ही द्यायचं आहे. आणि शक्यतो कधीही कुठलीही रेसिपी करताना गरम पाणीच यूज करायचं आहे, म्हणजे तुमच्या रेसिपीला एक छान टेस्ट येऊ शकतो. ह्या भातामध्ये बऱ्याच वेळा साखर आणि कैरीचा किसही वापरला जातो, मात्र मी तो काही टाकलेला नाही कारण आमच्या घरामध्ये थोडं तिखट चालतं. पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कैरीचा किस आणि थोडीशी साखर किंवा गुळ टाकू शकता. त्याच्यामुळे छान आंबट गोड चव या कांदे भाताला येते. पण आमच्या घरात आवडत नसल्यामुळे मी मात्र टाकलेलं नाही. आता आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हा चिकन मसाला टाकणार आहोत. तुमच्याकडे चिकन मसाला नसेल, मटण मसाला असेल तुम्ही तोही टाकू शकता. मटण मसालाही अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याच्याबदली गोडा मसाला किंवा काळा मसालाही टाकू शकता. आता याच्यामध्ये हाही आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे मी 2 चमचे तूप टाकत आहे. हा तूप कशासाठी टाकते तर आपल्या भाताला छान फुलण्यासाठी तूप उपयोगी पडतं. आणि म्हणून मी मगाशी 2 चमचे
तेल घेतलं होतं. जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर तुम्ही 3 चमचे तेल घ्या, म्हणजे तुमची क्वांटिटी किंवा जी टेस्ट आहे ती छान येईल. पण तूप टाकलं की टेस्ट खूप अप्रतिम येते. तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नका टाका. आता इथे आपला हा भात याची हे झालेली आहे. आता मी इथे कुकर लावून घेते आणि आपण 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहोत. आता इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून कुकर थंड करून घेतलेला आहे. आता आपण तो खोलून बघूया. वा काढलेली आहे आपण. आता आपण त्याला खोलून हा एवढा सुंदर वास सुटला आहे. आता मी इथे ह्या तुम्हाला हे करून बघा, एकदम मोकळा असा हा भात झालेला आहे. इथे मी हा भात बनवताना 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घेतलेले आहे. म्हणजेच माझा जर 3 वाटी मी तांदूळ घेतला होता तर मी 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे. जर तुमचा जो भात आहे जो जास्त सुका असेल किंवा जुना असेल तर तुम्ही थोडंसं अजून 1/2 वाटी पाणी एक्स्ट्रा घेऊ शकता. हा कुकरचं प्रमाण मी सांगितलं. जर तोच हा भात तुम्हाला टोपात बनवायचा असेल तर तुम्हाला 1 वाटीला 3 वाट्या पाणी घेणं गरजेचं आहे. आता इथे कोथिंबीर आणि डेसिकेटेड कोकोनट यांच्या सहाय्याने आपण ह्याला सजवून सर्व करून घेऊया. इथे तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ओला कोबराही घेऊ शकता. अशा प्रकारे इथे आपला एकदम मस्त यम्मी असा कांदेभात तयार झालेला आहे. तो मी छान डेसिकेटेड कोकोनट आणि कोथिंबिरीने सजवलेला आहे आणि भाजलेला पापड, टोमॅटोच्या फोडी आणि छान मठ्ठ्याबरोबर तो सर्व केलेला आहे. इथे हा जो मठ्ठा आपण बनवला आहे त्याची पण रेसिपी तुम्हाला मी नक्की दाखवेन. एकदम जाडीने आणि पातळीने असा छान मठ्ठा आपण ह्याच्यावर बनवलेला आहे. कारण आपण ही गरमीमध्ये बनवायची डिश असल्यामुळे मठ्ठा इथे पाहिजेच. जर तुम्हाला माझा व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब जर तुम्ही अजून केलं नसेल तर नक्की करा आणि त्याचवेळी बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जर माझ्या व्हिडिओ येतील त्यावेळी त्या तुम्हाला लगेच पाहता येतील. थँक्यू.